कलाकार मंडळींच्या अभिनय क्षेत्राहून जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। चाहत्यांची ही उत्सुकता पूर्ण करायलाही कलाकार मंडळी नेहमीच काही ना काही शेअर करून त्यांच्या संपर्कात राहत असतात। सिनेसृष्टीतील अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी एकत्र कामाव्यतिरिक्त पार्टी करताना व फिरायला जाताना दिसतात। अशातच मराठी सिनेसृष्टीतील काही महिला कलाकार परदेशात फिरायला गेले असल्याचं समोर आलं आहे। परदेशवारी करतानाचे काही खास फोटो व्हिडिओ त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत। बाई पण भारी देवा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता। आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन बरेच महिने उलटून गेले आहेत, तरी चित्रपटाबाबतची क्रेज अजूनही तितकीच आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाने कोट्यावधींचा गल्ला जमवत अनेक हिट चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे। या चित्रपटात सहा बहिणींभोवती फिरणारं कथानक दाखवण्यात आलं होतं। कथानकाबरोबरच चित्रपटातील कलाकारांचंही भरपूर कौतुक झालेलं पाहायला मिळालं। या चित्रपटात अभिनेत्री सुकन्या मोने, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब या कलाकारांचं अभिनय पाहणं रंजक ठरलं। अशातच आता या चित्रपटातील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। चित्रपटातील कलाकारांनी मिळून ट्रीप एन्जॉय करतानाचे काही खास व्हिडिओ फोटो समोर आले आहेत। सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी या चौघी जणी परदेशवारी करण्यात व्यस्त आहेत। सध्या या चौघी जणी एकत्र थायलंड येथे फिरायला गेले आहेत। तेथे मज्जा मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत। सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी या चौघी जणी परदेशवारी करण्यात व्यस्त आहेत। सध्या या चौघी जणी एकत्र थायलंड येथे फिरायला गेले आहेत। तेथे मज्जा मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत। अशा रेस्टॉरंट मध्ये आलो आहे। सुचित्रा बांदेकर यांनी समुद्राजवळच्या एका रेस्टॉरंट मधील एक व्हिडिओ शेअर केला आहे। यात त्या पहा आम्ही अशा ठिकाणी आलो आहोत असं म्हणत सर्वांना क्रूजवर धम्माल करताना दाखवत आहेत। सध्या या अभिनेत्री परदेशात एन्जॉय करत असून एकत्र क्वालिटी टाइम शेअर करत आहेत। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।